दिवसेंदिवस शेतीमध्ये होत असलेली नापिकी निसर्गाचा लहरीपणा यामुळे शेतकरी हैराण झालाय. त्यामुळेच आता शेतकऱ्यांनी शेतीला जोडधंद्याची जोड देण्याची आवश्यकता आहे. हीच बाब लक्षात घेऊन कृषी विभागानं प्रयत्न सुरू केले. शेतकऱ्यांमध्ये शेतीपूरक व्यवसायाला चालना देण्याकरता शेतीशाळा सुरू केली. पाहुयात भंडाऱ्यामधली ही शेतीशाळा. शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय या शेतीपूरक व्यवसायाविषयी शेतकऱ्यांना शास्त्रशुद्ध माहिती करून देण्यासाठी भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं नुकतं 4 दिवसीय शेतीशाळेचं आयोजन करण्यात आलं. या शेतीशाळेत तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. निसर्गाचा लहरीपणा, दिवसेंदिवस कमी होत असलेला पाऊस, कीड, रोग यामुळे शेतकऱ्यांना शेती करणं कठीण होऊन बसलंय. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी शेतीला पूरक जोडधंद्याची जोड देण्याची आवश्यकता असून कुक्कुट आणि पशुपालन हा त्यावर उत्तम उपाय मानला जातो. या पूरक व्यवसायातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे आता लपून राहिलं नाही. त्यामुळेच या शेतीशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. जनावरांसाठी वर्षभर चारा आणि पाण्याचं नियोजन कसं करावं, जनावरांना कोणता आहार द्यावा, त्याचं प्रमाण किती असावं, जनावरांचं लसीकरण कधी करावं याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. या शेतीशाळेच्या माध्यमातून जे काही 4 किंवा 5 दिवसाचं जे काही व्यवस्थापनीय किंवा विविध विषयावरती जे मार्गदर्शन होईल त्या मार्गदर्शनाचा नक्कीच आमच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ज्या काही व्यवसाय आहेत त्यांच्यामध्ये हातभार लागून त्यांची आर्थिक उन्नती किंवा ज्या व्यवसायामध्ये चालना देण्यास नक्कीच ह्या प्रोग्रामचा हातभार लागेल. या शेतीशाळेत जनावरांसाठी मुक्त संचार गोठा, दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, मत्स्यपालन आणि कुक्कुटपालन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. अनेक शेतकऱ्यांकडे चारा उपलब्ध असूनही ते पशुपालन करत नाहीत याविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली. म्हणजे शेळीसाठी म्हणा, याच्यातून कोंबड्यासाठी पण म्हणा, शेतकऱ्यांना याच्यापासून फायदा होईल गावातल्या. आज भंडारा जिल्ह्याचा विचार केला तर जिल्ह्यात 3 लाखाहून अधिक पशुधन आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आजही पारंपरिक पद्धतीनं कुक्कुट आणि पशुपालन करतोय. मात्र या शेतीशाळेमुळे शेतकऱ्यांना पशुपालनाविषयीचा दृष्टिकोन बदलणार असून त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. भंडारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशा प्रकारच्या शेतीशाळेचं आयोजन केलं जात आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, भंडारा. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.